आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर सुनावणी घेत असताना फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावत पेपर फुटी प्रकरण हे पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याचे न्यायालयाने सांगितले। सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी निकाल देताना सांगितले, नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि IIT मद्रासने दिलेला अहवाल तपासल्यानंतर लक्षात येते की पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती फार मोठी नाही किंवा हे प्रकरण फार व्यापकही नाही। सध्या आपल्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे पेपर फुटी प्रकरण हे सुनियोजित पद्धतीने राबवले गेले हे सिद्ध होत नाही, त्यामुळे परीक्षेचे पावित्र्य भंग झाले असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असेही सरन्यायाधीश DY चंद्रचूड यावेळेस म्हणाले। आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल।